नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज मी तुम्हाला दोन प्लेट पॅन्ट कटिंग कशी करायची ती दाखवणार आहे जी दोन प्लेट समोर जे असतात ती पॅन्ट कशी कटिंग करायची ते मी तुम्हाला दाखवतो आहे मेजरमेंट तुम्हाला समोर दिसतं आहे उंची अडतीस इंच आहे प्लाय साडे अकरा इंच आहे मांडी अठ्ठावीस इंच आहे गुडगा एकवीस आहे एक सरळ रेश मारून कापड सरळ करून घ्यायचं आहे अर्धा इंच खाली क्रॉस उतरवायचं आहे बघा इथे अर्धा इंच मेजरमेंट तुम्हाला समोर दिसतंय आहे तुम्हाला किती इंची बेल्ट लावायचं आहे वरती सोडायचं आहे मी सव्वा इंची बेल्ट लावणार आहे ही लुझिंग पॅन्ट आहे मित्रांनो समोर दोन प्लेट येतील प्लाय साडे अकरा इंच वरती बेल्ड इंच सव्वा इंच सोडून दिलं आहे साडे अकरा अधिक साडे अकरा अधिक अर्धा इंच म्हणजे बारा इंचावर मार्किंग करायचे आहे लूझिंग पॅ पॅन्ट आहे त्यामुळे प्लाय मोठी आहे उंची आहे अडतीस इंच अडतीस अधिक अर्धा इंच म्हणजे साडेअडतीसवर मार्किंग करायचे आहे खाली दोन इंच फोल्डसाठी ठेवायचं आहे आता प्लाय उंची आणि उंचीचे मार्किंग यांचं सेंटर काढायचं आहे त्याच्यातून चार इंच वरती घ्यायचं आहे गुडघ्याच्या मार्किंगसाठी सेंटरपासून चार इंच वरती घ्यायचं आहे ती मार्किंग करायची आहे सर्व रेषा सरळ मारून घ्यायच्या आहेत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सरळ रेशा मारून घ्यायच्या सर्व केलेल्या मार्किंगवर किनारी सोडून द्यायचे हे बघा अशा प्रकारे किनारी सोडून द्यायचे मार्किंग करायचे ते पावणे दोन इंच प्लाय आतमध्ये पाय प्लायची मार्किंग करायची आहे आपली मांडी आहे अठ्ठावीस इंच अठ्ठावीसच्या निम्मे करायचं आहे म्हणजे चौदा इंचावर मार्किंग करायचे आहे अठ्ठावीस इंच मांडी आहे त्याच्या निम्मे चौदा इंचावर मार्किंग करायचे त्याचा सेंटर काढायचा आहे मध्य काढायचा आहे म्हणजे सात इंचावर येईल आता किनारीपासून जे आपण सेंटरची मार्किंग केली ती मोजून घ्यायची आहे तेवढीच वरती टाकायचे तेवढीच खालपर्यंत टाकायची आहे ही आपली क्रीजची मार्किंग असेल ह्याच्यावरती इस्त्री येईल बॉटमलासुद्धा तेवढीच टाकायची आहे मार्किंग आता ह्या मार्किंगला सरळ रेषा मारून घ्यायचे वरपासून खालपर्यंत गुडघा आपला एकवीस इंच आहे बॉटम साडेपंधरा इंच आहे साडेपंधराच्या निम्मे पावणे आठ त्याच्या निम्मे चारला एक सूत चारला चा एक दोरी कमी पावण्याटवर मार्किंग करायचे पावन ॲटच्या निम्मे इथे खाली टाकायचं आहे आता गुडघा आहे एकवीस इंच एकवीसच्या निम्मे साडे दहा म्हणजे जी सव्वापाच इथे सव्वापाच इथे इथे जेवढे आपण प्लायसाठी आतमध्ये घेतले तेवढे सेम टाकायचे इथे आपण फिटिंग पॅन्टला जसं आतमध्ये घेतो पाऊन इंच तसं या प्लेटवाल्या पॅन्टला घ्यायचं नाही ही लुझिंग पॅन्ट आहे मित्रांनो याला सेफ पट्टीची सुद्धा गरज नाही एक सरळ पट्टी असेल तुमच्याकडे तरी तुम्ही कापू शकता फ्लेटवाल्या पॅन्टला सेफ देण्याची गरज नाही लाईचा आकार देऊन घ्यायचा आहे आता आपण मधली जी आपण मार्किंग केले ती वरपासून खालपर्यंत सरळ रेषा मारून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे सरळ रेषा मारून आहे आता आपण कमरेचं माप टाकायचं आहे कमर आहे एकोणचाळीस इंच एकोणचाळीसचा चौथा भाग पावणे दहा इंच येईल एकोणचाळीसचा चौथा चा भाग पावणे दहा इंच अधिक एक इंच शिलाई मार्किंग अधिक एक इंच शिलाई मार्किंग आणि दोन प्लेट्स टाकायच्या आहेत त्यासाठी आपण अडीच इंच मार्किंग टाकायचे हे बघा अडीच इंच मार्किंग टाकलं आहे तुम्हाला झूम करून दाखवतो आहे इथे सरळ शेप द्यायचा आहे सेप पट्टीची गरज नाही सरळ रेषा मारायच्या आहे परत एकदा दाखवतो मित्रांनो कमरेचा चौथा भाग अधिक एक इंच आणि अडीच इंच प्लेट मार्किंग सरळ रेषा मारून घ्यायच्या ही लुझिंग पॅन्ट असल्यामुळे ह्याला सेपपट्टीची गरज नाही मित्रांनो सरळ खालपर्यंत सेप द्यायचा आहे बॉटमपर्यंत सरळ सेप मारायचा आहे लुझिंग पॅन्टला सेप देण्याची गरज नाही सरळ बाजूने सेप द्यायचा आहे आता प्लेटची मार्किंग बघा सर्वात प्रथम दीड इंच प्लेट टाकायचे आहे दीड इंचाची अडीच इंच मार्किंग ठेवले एक प्लेट दीड इंचाची टाकायचे ही दीड इंचाची प्लेट आहे पुढे दीड इंच सोडायचं आहे दीड इंच सोडलंय त्याच्या पुढे एक इंचाची प्लेट टाकायची आहे एक इंचावर मार्किंग करायची आहे त्याच्यापासून एक सरळ रेश मारायचे ती क्रॉस करायचे हे प्लेट मार्किंग झाली आहे मित्रांनोही व्यवस्थित बघा आपण साईड पॉकेटची मार्किंग करायची आहे वरून दोन इंच सोडायचं आहे एकोणचाळीस कंबर आहे त्यामध्ये साडेसहा इंच पॉकेट ठेवायचं आहे साडेसहा इंचाचं एकोणचाळीस कंबर आणि सत्तेचाळीस सीट आहे मित्रांनो या कस्टमरची ते मी तुम्हाला कटिंग करून दाखवतो आहे सत्तेचाळीस सीट आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बॅकसाईडला जॉईंटसुद्धा येणार आहे तो जॉईंट कसा काढायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे प्लेट्स कशा मारायच्या त्याची प्लेट्सची मार्किंग कशी करायची ते मी तुम्हाला दाखवलं आहे अर्धा इंच आपण खाली जो सेप दिला आहे तिथे कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व कट करून घ्यायचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला जर आणखी काही कुठल्या विषयावर व्हिडिओ हवा असेल टेलरिंग या विषयावर तर कमेंट करून सांगा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुमचे जे कोण मित्र असतील ज्यांना टेलरिंग शिकायचं आहे किंवा जे टेलर असतील त्यांना हा शेअर करा मित्रांनो आपल्या मराठी लोकांसाठी यूट्यूबवर कमी टेलरचे चॅनल आहेत जेन्ट्स टेलर याच्यासाठी मी हा मराठीमध्ये यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे प्लेट्स मार्किंगला कट मारून घ्यायचे आहेत कसके मारून घ्यायचे आहेत छोटे छोटे अशा प्रकारे बघा अशा प्रकारे कसके मारून घ्यायचे आहेत हे आपले फ्रंटची कटिंग झालेली आहे मित्रांनो आता बॅग कसा कटिंग करायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे बॅगला याच्या हेवी साईज असल्यामुळे ह्याचा बॅगला जॉईंट येणार आहे तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे एकोणचाळीस कमर आहे प्रकारे प्लेट मार्किंग करायची आहे मित्रांनो बघा तुम्हाला झूम करून दाखवतो आहे ह्या प्लेट तुम्ही नंतर इस्त्रीवर बसवू शकता किंवा कच्ची शिलाई मारूनसुद्धा घेऊ शकता त्याच्यावरती हे बघा अशा प्रकारे या दोन प्लेट येतील समोर आपण बॅगची कटिंग बघूया मित्रांनो जास्त भाग आहे तो वरच्या साईडला घ्यायचा आहे कमी भाग आहे तो खालच्या साईडला घ्यायचा आहे तर याची साईज जास्त असल्यामुळे याला बॅगला जॉईंट येणार आहे तर जॉईंट कसं काढायचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा साईडला कापड कमी भेटतं आहे व्यवस्थित फ्रंट कपड्यावरती पसरवून घ्यायचे आहेत इथून दोन इंच उचलायचं आहे सीट जास्त असल्यामुळे दोन इंच वरती घ्यायचं आहे रेषा मारून घ्यायचे आहे क्रॉस केलेल्या मार्किंगवर आता आपल्याला कमरेचे मार्किंग टाकायचे आहे आधी समोर बॅगची मार्किंग करून घ्यायचे अर्धा इंच खाली क्रॉस करायचं आहे या सर्व रेषा सरळ करून घ्यायच्या आहेत बॅगला सरळ रेषा मारून घ्यायच्या बॉटमपासून दीड इंच सोडायचं आहे दीड इंच एक्स्ट्रा मार्जिन साठी इथे पण दीड इंच सोडायचं आहे आता मित्रांनो मांडीसाठी जे आपण मार्किंग करतो ती कशा प्रकारे करायची आहे ती व्यवस्थित बघा सर्वात प्रथम आधी कमरेचं माप बघूया कमरेचा चौथा भाग अधिक अर्धा इंच आणि दीड इंच जे आपण टक्स मारणार त्यासाठी दीड इंच ठेवायचे आहे थे। कमरेचा चौथा भाग अधिक अर्धा इंच अधिक दीड इंच म्हणजे एकूण दोन इंच मार्किंग ठेवायचे आहे हेवी साईज असल्यामुळे टक्स मार्किंग दीड इंचाची ठेवायचे आहे जास्त साईज असल्यामुळे सीटचा चौथा भाग अधिक एक इंच टाकायचा आहे इथे सीट आहे सत्तेचाळीस सत्तेचाळीसचा चौथा भाग पावणे बारा पावणे बारा अधिक एक इंच हे पावणे तेरा इंचावर टाकायचं आहे बॅकची सीटची मार्किंग सीटच्या सीटचे मार्किंग टाकताना मित्रांनो सीटचा चौथा भाग अधिक एक इंच टाकायचं आहे खालचे सेप मिळवून घ्यायचे आहेत व्यवस्थित रेषा मारून घेतल्या आता मित्रांनो एक कागद घ्यायचं आहे किंवा एक कापड घेऊ गय। कापडही घेऊ शकता तुम्ही आता बघा त्याचं जॉईंट कसा काढायचा आहे ते मी तुम्हाला दाखवतोय कापड बरोबर त्या ह्याच्या खाली ठेवायचं आहे वरती एक मार्किंगपासून एक इंच वरती घ्यायचं आहे जॉईंट कसा काढायचा मित्रांनो बघा सरळ रेषा मारून घ्यायची अर्धा इंच खाली रेषा मारून घ्यायचे आता मांडीची मार्किंग कशी करायची आहे ते बघा इथून अर्धा इंच सोडायचं आहे इथून अर्धा इंच सोडायचं आहे फ्रंटवर ते अर्धा इंच आपण सोडलं आहे तिथे पकडायचं आहे बरोबर तेरा इंच आलं आहे तेरा इंच पुढे धरायचं आहे आणि आपण अठ्ठावीस इंचावर अठ्ठावीस इंचावर टेप धरायचे आहे तिथे आणि आलेल्या मार्किंगवर मार्किंग करून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे एवढं येईल आता सेप देऊन घ्यायचा आहे छोटा जॉईंट आला आहे मित्रांनो मांडी आणि सीट साईज जास्त असल्यामुळे जॉइंट आए सीट चेप देवे व्यवस्थित तो दिल्ली आकारा वट कर, और कट कर दोन इंच बाहेर कापायचं आहे सीटच्या आकारापासून सीटला जो आपण सेप दिला आहे एक्स्ट्रा मार्जिन कमरसाठी हे बघा अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे जॉईंटपासून अर्धा इंच बाहेर कापायचं आहे हे बघा अशा प्रकारे हा जॉईंट येईल बॅक साईडला कापड कमी असल्यामुळे प पॅन्टी साईज जास्त असल्यामुळे हा जॉईंट काढावा लागला तुम्हाला हा जॉईंट नको असेल तर मित्रांनो क्रॉस कटिंगही करता येते ते मी तुम्हाला पुढचे पुढे कधीतरी क्रॉस कटिंग कशी करायची त्याचा व्हिडिओसुद्धा दाखवेन म्हणजे हा जॉईंट येणार नाही तो व्हिडिओसुद्धा मी पुढे कधीतरी दाखवेन तुम्हाला क्रॉस कटिंग कशी करायची मग क्रॉस कटिंगने मित्रांनो पॅन्ट चांगली होत नाही बॅक पॉकेटची मार्किंग करतो आहे वरून तीन इंचावर घ्यायचं आहे साईडने अडीच इंच पाच इंचाचं पॉकेट घेतलं आहे पाव डास मार्किंग आपण दीड इंचाची टाकली या साईडला पावून इंच सा, त्या साईडला पावून इंच सा, सेंटरच्या ची मार्किंग करून घ्यायचे डास मार्किंग तर मित्रांनो तुम्हाला हा जॉईंट दाखवतो जॉईंट कसा काढायचा आहे आता आपण जे जॉईंट एका कागदावर किंवा एका जो दुसऱ्या कपड्यावर काढला आहे तो पॅन्टच्या कपड्यामध्ये एक कट करून घ्यायचा आहे स्टिचिंगच्या वेळेला चारी चारी बाजूला ओवरलॉक करून तो जॉईंट करून घ्यायचा आहे आणि इस्त्रीवर त्याला चिरवा करून घ्यायचा आहे हे बघा मित्रांनो अशा प्रकारे जॉईंट बॅगचे जॉईंट काढलेले आहेत हे बघा हा जॉईंट आहे हा तिथे बॅगला जॉईन करायचा आहे हे बघा इथे टच करायचा आहे शिलाईमध्ये आपली पॅन्ट कटिंग तुम्ही जेव्हा स्टिच कराल तेव्हा तिथे व्यवस्थित शिलाई मारून घ्यायचे आधी सुरुवातीला ओवरलॉक करून घ्यायचे आणि तो तिथे टच करायचा आहे एकदम परफेक्ट बसणार आहे मित्रांनो कुठल्याही प्रकारचं पॅन्टला पॅन्ट एकदम व्यवस्थित बसणार आहे अशा प्रकारे मित्रांनो एक पॅन्टची कटिंग प्लेटवाल्या पॅन्टची कटिंग झालेली आहे धन्यवाद